नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ऑल इंडियाचा MCCच्या माध्यमातून पहिला राऊंड जो आहे तो ऑलरेडी कंडक्ट झालेला आहे. पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना साधारण जो रिपोर्टिंग टायमिंग होता तो 4 ऑगस्टपर्यंत होता, आणि फायनली सेकंड राऊंडच्या संदर्भाने आता विचारणा सुरू झाली आहे. बरेचसे पालक जे डीम युनिव्हर्सिटीत प्रवेश घेऊ इच्छितात किंवा जे काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा स्कोर खूप हायर साईडला आहे, पहिल्या राऊंडमध्ये ते ऑल इंडिया कोटामध्ये पार्टिसिपेट करू शकलेले नाही आहेत, तर अशा मुलांच्या संदर्भाने हा एक महत्त्वाचा व्हिडिओ MCCकडनं जो दुसरा राऊंड कंडक्ट होईल सेकंड राऊंडच्या संदर्भाने डिटेल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासाठी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यामध्ये कुठले कुठले कॉलेजेस उपलब्ध आहेत, काय काय टर्म्स कंडिशन असतील, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासाठी शेअर करतोय. पहिल्यांदा जर आपण चॅनल बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसीची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी शेअर करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर सुरुवात करूया. आपला जो महत्त्वाचा विषय आहे की ऑल इंडिया कोट्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना भाग घ्यायचा असतो मोस्टली कोणते मुलं पार्टिसिपेट करू शकतात, तर ज्या विद्यार्थ्यांकडे चांगला स्कोर आहे की ज्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये MBBSसाठी प्रवेश घ्यायचा आहे, किंवा काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे, ज्यांना डीम युनिव्हर्सिटीला प्रवेश घ्यायचा आहे, असे सगळे विद्यार्थी या ऑल इंडियाच्या कोट्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात. त्याशिवाय ज्यांना AFMCला जायचं आहे किंवा ज्यांच्याकडं ज्यांचे पालक वर्कर्स आहेत आणि ज्यांच्याकडे ESIC सर्टिफिकेट आहे, ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं आहे, तर ESIC हॉस्पिटलला जायचं असेल किंवा AIIMSला जायचं आहे, जिपमरला जायचं आहे, असे सगळे विद्यार्थी या ठिकाणी जे इथे पार्टिसिपेट करू शकतात. बरं, याच्यामध्ये प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही डिपॉझिट आपल्याला पे करावं लागतं. तर ओपन EWS कॅटेगरी असेल तर आपल्याला 10,000+1,000 प्रोसेसिंग फीज, असे 11,000 रुपये भरावे लागतात. SC ST OBC कॅटेगरीमध्ये 5,500 रुपये भरावे लागतात. आणि ज्या मुलांना डीम युनिव्हर्सिटीला पार्टिसिपेट करायचं आहे, मग ते MBBS असेल किंवा BDS असेल, तर अशा केसमध्ये 2,05,000 रुपये आपल्याला सिक्युरिटी डिपॉझिट 2,00,000 आणि 5,000 रुपये प्रोसेसिंग फीज, असे 2,05,000 रुपये भरावे लागतात. बरं, आता याच्यामध्ये ज्या मुलांना हायर साईडचा स्कोर आहे, चांगला स्कोर आहे, ते तर जाऊ शकतील, गेलंही पाहिजे, कारण त्यातून मग चांगले कॉलेजेस आपल्याला मिळू शकतात. आणि जर काही मुलं महाराष्ट्राबाहेर जर गेले, ऑल इंडिया कोट्यातनं गेले किंवा ऑल इंडिया कोट्यातनं महाराष्ट्रातच आले, तर महाराष्ट्रातील इतर मुलांना महाराष्ट्रामध्ये 85% कोट्यामध्ये संधी उपलब्ध होऊ शकते, सीट्स वाढू शकतात. तर मग आता शेड्यूल काय असेल? पहिला राऊंड जसं मी ऑलरेडी सांगितलं आहे की 4 ऑगस्टला संपला आहे, ॲडमिशन डेट होती. अजून एक अर्जंट नोटीस जी होती MCCनं पब्लिश केली होती, ज्यामध्ये ज्यांनी ऑलरेडी एनरोल केलं आहे परंतु ॲडमिशन विड्रॉ करायचं असेल तर 5 तारखेपासून 7 तारखेपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे. हाही व्हिडिओ आपण मी आपल्यासाठी शेअर केलेला आहे. आता ज्या मुलांना ऑल इंडिया कोट्यात जायचं आहे किंवा ज्यांना डीम युनिव्हर्सिटीला जायचं आहे, मग ते MBBSचा प्रवेश असेल किंवा BDSचा असेल, त्या संदर्भाने महत्त्वाचं शेड्यूल जे आहे ते मी आपल्याला या ठिकाणी आता शेअर करतोय. बघा, सेकंड राऊंडच्या संदर्भाने जर सांगायचं झालं तर रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया असेल ती 9 तारखेपासून 14 तारखेपर्यंत उपलब्ध असेल, म्हणजे 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्टच्या दरम्यान रजिस्ट्रेशन होतील. पेमेंट फॅसिलिटी सुद्धा या दरम्यान उपलब्ध असेल. लास्ट डेटच्या दिवशी पेमेंट फॅसिलिटी दुपारी सायंकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध असेल, म्हणजे जे मुलं पेमेंटच्या संदर्भाने रजिस्ट्रेशन केले पण पेमेंट राहिले, तर 14 तारखेला सायंकाळी 8 वाजेपर्यंत पेमेंट फॅसिलिटी उपलब्ध असेल. चॉईस फिलिंगच्या संदर्भाने जी गाईडलाईन दिली त्यानुसार 10 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत चॉईस फिलिंग उपलब्ध असेल, परंतु मोस्टली 10:00 फार उशिरापर्यंत चॉईस फिलिंग सुरू होईल. आपण गृहित धरू की 11 तारखेपासून आपल्याला चॉईस फिलिंग उपलब्ध असेल. त्यानंतर या राऊंडमध्ये रजिस्टर्ड करून रिचसर फीज भरून चॉईस फिलिंग केलेल्या मुलांचा जो रिझल्ट असेल तो 18 ऑगस्टला पब्लिश होईल, म्हणजे 18 तारखेला मुलांचे अलॉटमेंट होईल. आणि या राऊंडमध्ये ज्या मुलांना ॲडमिशन मिळेल त्यांना रिपोर्टिंग आणि जॉईनिंगसाठी जे तर 20 ऑगस्ट ते 28 ऑगस्टच्या दरम्यान वेळ दिलेला असेल, म्हणजे या दरम्यान जो येतो हा सेकंड राऊंड जो येतो रिपोर्टिंगच्या संदर्भाने मुलांसाठी उपलब्ध असेल. आता याच्यामध्ये कुणी जावं हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आता मी ऑलरेडी जो कट ऑफ शेअर केला होता त्यानुसार 618 ओपनचा कट ऑफ आहे, OBCचा 617 कट ऑफ आहे पहिल्या राऊंडचा. SC कॅटेगरीमध्ये मला वाटतं 590 आहे आणि ST एक्झॅक्टली मला आठवत नाही. EWSचा असाच काहीतरी कट ऑफ होता ऑल इंडिया कोट्यामध्ये, ज्यांचा स्कोर समजा 617-18 आहे अशा दरम्यानचे मुलं लागले. आता जे रिझर्व्ह कॅटेगरीचे मुलं आहेत, विशेषतः ST कॅटेगरी असेल,
व्हॅलिडिटी उपलब्ध नाही आहे. अशा मुलांनी ऑल इंडिया कोटात परत एकदा ॲप्लिकेशन करावं की ज्यांचं महाराष्ट्रामध्ये व्हॅलिडिटी उपलब्ध होत नाही आणि ऑल इंडियात व्हॅलिडिटीची रिक्वायरमेंट नाही आहे, तर अशा मुलांनी नक्की ऑल इंडिया कोटात अप्लाय करावं. कारण महाराष्ट्रामध्ये व्हॅलिडिटी नाही मिळाली तर ॲडमिशन मिस होऊ शकतं, पण ऑल इंडियात कोटात जर मिळालं कुठेही तर फक्त कास्ट सर्टिफिकेटची गरज असते. दुसरा भाग की ज्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे, ज्यांना डीम युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेतलेलं चालतं, अशा मुलांनी सुद्धा या राऊंडमध्ये सेकंड राऊंडमध्ये पार्टिसिपेट करावं. अर्थात आपण डीम युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस टाकताना त्याची फीस किती आहे, आपल्याला ती परवडते का, आपल्याला ती अफोर्ड करू शकतो का, याचाही विचार नक्की व्हावा. अदरवाईज आपण जर सेकंड राऊंडमध्ये ॲडमिशन घ्याल, म्हणजे चॉईस फिलिंग कराल, डिपॉझिट भराल आणि आपल्याला अलॉटमेंट मिळाली तर आपल्याला ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे. त्यानंतर असे विद्यार्थी की ज्यांचं 10वी महाराष्ट्रामध्ये झालं होतं पण 12वी अदर स्टेटमध्ये झालेलं आहे, तर ते महाराष्ट्राच्या 85% कोट्यामध्ये भाग घेऊ शकत नाही. आणि त्यांनी आता आपल्याकडे एक कॅन्डिडेट होता आलेला, 570 मार्क होते, त्यांनी एक्स वाय झेड ठिकाणी काउन्सिलिंग जॉईन केलेली, परंतु डॉक्युमेंट्स काउन्सिलिंग जे ज्यांच्याकडे जॉईन केले त्यांनी समजा चेक केले नसतील किंवा बऱ्याचदा पाहिलं जात नाही किंवा 570 मार्क हे महाराष्ट्रात होऊन जातं असं त्यांनी सल्ला दिला, परंतु त्याचं 12th बाहेरून झालं आणि 10वी महाराष्ट्रातून झाली. तर मग अशा केसमध्ये हे जे मुलं आहेत हे महाराष्ट्राच्या 85% कोट्यामध्ये भाग घेऊ शकत नाही, तर या केसमध्ये मग त्यांनी ऑल इंडिया कोट्यात भाग घ्यावा, जेणेकरून ऑल इंडिया कोट्यातनं त्यांना गव्हर्नमेंट MBBS महाराष्ट्रात पण मिळू शकतं आणि बाहेर पण मिळू शकतं. म्हणजे तो विद्यार्थी कॅटेगरीचा होता, ओपनमध्ये कट ऑफ हायर साईडला आहे, तर कॅटेगरीमध्ये 570 महाराष्ट्रातसुद्धा ऑल इंडिया कोट्यातनं ॲडमिशन मिळू शकतं. सो हे महत्त्वाचे काही विषय जे आहेत ते तुम्हाला मी या ठिकाणी शेअर केले. आणि जे विद्यार्थी आता सेकंड राऊंडची आतुरतेनं वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी हे जे शेड्यूल होतं हे परत एकदा शेअर करणं गरजेचं होतं. ज्याही मुलांना या राऊंडच्या संदर्भाने काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला आपण अवश्य भेट द्या. जे मुलं आमच्यापर्यंत येऊ शकत नाही ते ऑनलाईनसुद्धा काउन्सिलिंग जॉईन करू शकतात. काउन्सिलिंग जॉईन करण्याच्या संदर्भाने माझाच नंबर मी आपल्याला शेअर करतो, मला तुम्ही पर्सनली व्हॉट्सअप मेसेज करा आणि मग आपण कॉलवरसुद्धा बोलून पुढचे निर्णय घेऊ शकतो. नंबर या ठिकाणी शेअर करतो आहे 9481121212 9481121212. ही माहिती आपल्याला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या ठिकाणी थांबतो, धन्यवाद, थँक्यू.